मध्ये तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून साजिद आणि छोटू भंगारवाला या दोघांना अटक केली आहे. काल कल्याण मध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीत एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. रियाज शेख असं मृत तरुणाचं नाव असून तो रिक्षा चालक होता. नेतिवलीच्या श्रीकृष्णनगर भागामध्ये हुक्का पार्लर सुरू होतं आणि पार्लरच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गाड्यांची पार्किंग होत असल्यानं रियाजनं याला आक्षेप घेतला होता. यावरून तिथल्या वाहन चालकामध्ये वाद झाला. तक्रार दिल्यानंतर देखील योग्य कारवाई न झाल्यानं रियाजची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. हा तिथं एका ठिकाणी नवीन हॉटेल किंवा ते पार्लर चालू होणार होतं असं आणि तिथे ते पार्किंगवर त्या दोन ह्याच्यामध्ये भांडण झालं आणि त्याचं प्रदर्शन मय झालेलं आहे त्यामधला इसम. त्यातले आम्ही दोन आरोपी लगेच 4 तासांमध्ये अरेस्ट केलेला आहे आणि पुढचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. मयत इसमावर चोरीचे आणि हे जे गुन्हे दाखल आहेत कल्याण रेल्वे बदलापूर हिल लाईन पोलीस स्टेशनला चोरीचे आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत.